आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. टाटा साहेब, त्यांना काहीच बोलू नका. या डिपार्टमेंटची काहीच चूक नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला या केसचं गांभीर्य कळतच असेल, त्यामुळे कुठलीच लीड सोडून आम्हाला चालणार नाही. आता बाबा प्लीज आम्हाला समजून घ्या आणि सहकार्य करा. आता साहेब कौतुक कौतुक देवा कौतुक. खर तर अशा उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून होती दादो साहेब. माझ्या लेकीनं तुमची बाजू मांडली, खरं तर तुमची बाजू तुम्ही मांडायला पाहिजे होती. माझ्या लेकीनं मला समजावून सांगितलं, बारकावे माझ्या लक्षात आणून दिले. धन्य झालो बाप म्हणून. तेवढं माझ्या मनात आता कुणाही बद्दल यत्किंचित राग नाही. काय सत्य होईत ते साहेब, बरोबरच आहे तुमचं. टीप मिळाल्यावर थोडं माझ्याशी बोलला असतात, मला कल्पना दिली असती, जास्त बरं झालं. आम्हाला बदनाम करण्याचा आमच्या विरोधकांचा हा डाव असू शकतो ना जाधव साहेब. ठीक आहे तात्या साहेब, यावेळी आमच्या लक्षात नाही आलं, पुढच्या वेळी आम्ही काळजी घेऊ. खरं तर तुमच्यासारखे नागरिक, तुमच्यासारखे समाजसेवक, खरं तर तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आमचं काम सोपं होत आहे. म्हणजे अगदीच. आणि माझ्या लेकीसारखी कर्तबगार पोलीस कर्मचारी तुमच्या सोबत आहे. करा तपास, जोरदार तपास करा, टाका छापे, छापे टाका. सत्या तात्या सर, तात्या साहेब, तात्या साहेब, दोन मिनिट. तात्या सर, तात्या साहेब बोला ना. तात्या साहेब ही रेड पडल्यापासून जनमानसात आपल्याबद्दल चांगलं मत नाहीये. ते शेतकरी आपला माल स्वीकारायला तयार नाही. लोकांच्या मनात एक प्रकारचा संशय निर्माण झालाय आपल्याबद्दल, जे इष्ट नाहीये. मग आपण समजूत काढू ना त्यांची. मी स्वतः गावागावात जाऊन आपली बाजू मांडेन. आणि विरोधकांना जर वाईट वागायचं आहे ना तर वागू दे त्यांना वाईट. आपण चांगलं वागून त्यांची तोंड बंद करू. आणि तात्या साहेब तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अख्खा युवा वर्ग तुमच्या बाजून नाही उभा केला ना तर नाव सत्या सांगणार नाही. कौतुक कौतुक केवळ कौतुक हे असं वागायला हवं. केवळ डोक्यात राग घालून काहीतरी रिॲक्ट व्हायचं. हुशार कार्यकर्ता. तात्या साहेब आमचा एक प्रश्न होता, तुमच्या गोडाऊनवर छापा कसा काय पडला? तिथे काही गैरमार्गाने काम सुरू आहे का? तात्या साहेब आम्हाला सांगा, तुमच्या गोडाऊनमध्ये अशी काय काम चालू असतात? आणि ती जी तुमच्या गोडाऊनमध्ये बियाणे सापडले ती अवैध आहेत का? तात्या साहेब तुमच्या गोडाऊनमध्ये एवढी मोठी संस्था असून असं कसं करतं काय तुमच्या गोडाऊनवर धाड कशी पडते? एक मिनिट सांगणार. या रेड मागे पोलिसांचा नेमका काय हेतू होता मला काहीच कळायला मार्ग नाही. विचार केला मी पण मला काही उत्तर सापडलं नाही. पण आम्हाला कुठलीही पूर्व सूचना न देता ही रेड केली त्याचा आम्हाला अतिशय खेद वाटतो. म्हणजे हा आमच्या विरोधात असलेल्या मोहिमेचा भाग तर नव्हे, आमच्या विरोधात विरोधकांची एकजूट तर नव्हे, असे अनेक प्रश्न आमच्या मनात येत. तरी तात्या साहेब तुमच्या गोडाऊनवर छापा का पडला हे कळलं का? ते मी कसं सांगणार, ते जास्त तुम्हाला हेच सांगू शकते. जाधव साहेब तुम्ही कोणतीही कल्पना न देता छापा कसा काय टाकला? नक्की काय प्रकरण आहे सर आम्हाला सांगा. पोलीस प्रशासन यामध्ये आंधळेपणाची भूमिका घेत आहे का? एक मिनिट हे बघा, कधी कधी काही केसेसमध्ये पोलिसांना जास्त वेळ मिळत नाही, लागलीच कारवाई करायला लागते. आणि कधी कधी मिळालेली माहिती सुद्धा चुकीची असते. आय गेस यावेळी मिळालेली माहिती चुकीची होती. पण हल्ली घडलेल्या सगळ्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून
मी तात्या साहेबांची जाहीर माफी मागतो. अहो जाधव साहेब, तुम्ही कायदा राखणारी, आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. केवळ तुम्हाला सहकार्य करावं म्हणून मी इथे आलो होतो. पण असो, माझ्यासाठी हा वाद संपलेला आहे आणि मी आता या वादावर माझ्या पुरता तरी पडदा टाकलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. आणि तुम्ही गेला तरी चालेल. धन्यवाद त्याच्या साहेब. आमरे गोवंशांची कन्या मला लईच की वेळ लागले ग. सकाळ दरनं 15 वेळा तरी जाऊन आले असते. 15 वेळा दात काय काढतेस ग? हा, एखाद्याला एवढा त्रास देणं बी बरं नाही. आणि तिनं दीदीला त्रास दिले तेव्हा दीदीला आपल्या घराच्या बाहेर काढलं, तिचं सगळं पैसा लुबाडलं. तरी बी हे चुकीचंच आहे, कळलं? थांब, त्यांना मी काहीतरी उपाय देऊन येत. अरे देवा देवा. आते काय ग, चेहरा लय सुकल्यासारखा दिसतोय. गमजतो, आधी स्वतःच कट रचायचं आणि पुन्हा काय केलं नाही असं दावायचं. आता मी काय केलंय? देवीनं दिलाय शाप. कोरी कॉपी आणले तुमच्यासाठी. अहो असं काय करताय? लिंबू पिळलं मी त्यात, घ्या वाईस बरं वाटेल तुम्हाला. मला काय बी नग, आधी त्रास द्यायचा आणि पुन्हा ले काळजी असले का दावायचं. आते आते, या मला दोष बीज द्यायचं नाही बर का. हा आता अरबट सरबट खायची सवय तुलाच आहे. तुझं तोंड आम्हाला आवडता येतय का? वाघमारे अहो, तुम्ही कशाला इस्त्री करताय? द्या, मी करतो. आता इस्त्री पण नको करू, निस्ता बसून राहू. अहो तसं नाही, पण आता लई दिवसानंतर